नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण स्वराज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेत आहोत। तर सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यामध्ये असणारं हे भोसरे हे गाव, या ठिकाणी प्रतापराव गुजर यांचा जन्म झाला। आणि त्यांचे खरे नाव जे होते ते कुडतोजी गुजर। कुडतोजी गुजर यांची स्वराज्यावर असणारी निष्ठा व पराक्रम ध्यानी घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव अशी ही पदवी बहाल केली। आणि पुरंदरच्या तहानंतर जे किल्ले गेलेले होते ते किल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्यामध्ये सरसेनापतींचा खूप मोठा वाटा या ठिकाणी होता। आणि हे बघा, वाड्याची असलेली दुरावस्था म्हणजे 80 ते 90% ह्या वाड्या नामशेष झालेल्या मित्रांनो। आणि तरी पण 300 ते 350 वर्षापासून हे आपलं प्रेरणास्थान अजूनही अबाधित आहे। याच ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा या ठिकाणी जन्म झाला। आणि या वाड्याच्या आतच प्रतापराव गुजर यांची जी समोर आपल्याला दिसते ही स्मारकशिला या ठिकाणी आहे। सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे हे असलेले जन्मस्थळ आणि हे गाव याने या ठिकाणी अप्रतिम असं बांधकामामध्ये स्मारकशिला या ठिकाणी उभा केलेला आहे। पुन्हा मित्रांनो, 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मी गेलो होतो। अप्रतिमा आपले स्वराज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर। आणि याच ठिकाणी त्यांचे वंशज या ठिकाणी राहतात। हा आतील भाग मित्रांनो, त्यांचे वंशज या ठिकाणी राहतात आता सध्या। हा आतील संपूर्ण भाग भोसरे फक्त सातारापासून म्हणजे रहिमतपूरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असणार हे गाव। त्यानंतर आपण सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील गड इंग्रज तालुक्यामध्ये नेसरी या ठिकाणी आहे। आणि हे किल प्रवेशद्वार मित्रांनो। आणि कोडतुजीराव यांनी म्हणजे ज्यावेळी स्वराज्यामध्ये भोलकांत चालून आला होता, स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालत होता आणि रयतेचा छळ त्यांनी केला, त्यांचा बंदोबस्त करणे तितकंच गरजेचं होतं। शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना खानाचा वध करा असा आदेश दिला होता त्यावेळी। त्यानंतर प्रतापराव गुजर यांनी गनिमेकाव्याने खानास डोंगरदऱ्यात पकडले व वेळ प्रसंग पाहून त्याला खान शरण आला व प्रतापराव गुजर हे मेहरबान होऊन त्यांनी युद्धात शरण आलेला न मारता त्यांना सोडून दिले। आणि त्यांनी खानाला सोडून दिल्यानंतर ही बातमी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत पोचली त्यावेळी रेतेचा हाल करणाऱ्या भोलोल खानाला जिवंत जातो याचा महाराजांना राग आला। आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक खरमरीत पत्र लिहिले आणि प्रतापरावांची कान उघडणी त्यामध्ये केली। आणि या पत्रामध्ये महाराजांनी असं लिहिलं की बहलोल खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका। आणि त्या काळी मावळ्यांचा शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही शिक्षा भयंकर होती। आणि प्रतापराव गुजर निराश झाले आणि त्यांनी आपल्या 7 सरदारांना घेऊन त्या ठिकाणी बहलोल खानावर पुन्हा त्यांनी स्वारी केली। आणि त्यामध्ये वीरगतीला हे आपले 7 वीर त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाले। त्यामध्ये विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊत, विठ्ठल पिलाजी अत्रे होते, त्यामध्ये कृष्णाजी भास्कर होते, त्यानंतर विठ्ठोजी शिंदे आणि खुद्द कुडतेजी गुजर उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत प्रतापराव गुजर। आणि मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला। आणि हे सर्व महाराजांच्या कानी ज्यावेळी पडलं तेव्हा महाराजांना अत्यंत दुःख झालं यामध्ये। आणि या प्रसंगावर वेड्यात मराठे वीर दौडले सात ही कविता आहे मित्रांनो, वेड्यात मराठे वीर दौडले सात। मित्रांनो, एक दुर्दैवी गोष्ट अशी की काही वेळा या ठिकाणी लाईट बिल भरत म्हणजे पुरातत्व विभागाकडं आहे, परंतु काही वेळा लाईट बिल भरले नसल्यामुळं 2-2 आणि 3-3 महिने या ठिकाणी समाधीपाशी लाईट नसते। मित्रांनो, मी स्वतः पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी बोलतो आहे। असो, तर हे स्मारकशिला त्या ठिकाणी आहे नेसरीमध्ये।
त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे. घोड्याचा पागा त्या गावामध्ये आहे. अप्रतिम असं इतिहासाचं पाऊलखुणा या ठिकाणी आहेत. आणि समोरचा जो स्मारकाच्या समोरचा जो भाग आहे त्याच ठिकाणी हे युद्ध झालं होतं. आणि हे अंतर्गत रचना खूप सुंदर आहेत. या ठिकाणी झाडे लावण्यात आलेले आहेत आणि अप्रतिम असं बांधकाम या ठिकाणी अंतर्गत बांधकाम किंवा स्मारक या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेलं आहे. जय शिवराय मित्रांनो.